भट्टीवर ठेवलेल्या कढईत उकळते गरम तेल आणि यातील आत तळले जात असलेले भजे थेट हात घालून प्लेट मध्ये काढणारा अवलिया यवतमाळ ते आर्णी येथे आहे. गरम उकळत्या तेलात तो थेट हात घालतो, त्यातील भजे काढतो, परंतु त्याला कुठलीही इजा होत नाही हे मात्र विशेष. उकळत्या तेलात हातांनी भजी तळणी करणारा आर्णीतील धनराज शिंदे सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. धनराज शिंदे यांनी गरिबीमुळे जेमतेम तिसरी पर्यंत शिक्षण घेतले आहे. घरची परिस्थिती बेताची असल्याने तो वयाच्या 10व्या वर्षापासूनच हॉटेलमध्ये काम करू लागला. 14व्या वर्षी भट्टी मास्तरचे काम शिकला. शहरातील बस स्टँड समोरील साईबाबा हॉटेलमधून त्याच्या कामाला सुरुवात झाली. तेव्हापासून धनराज शिंदे हॉटेलमधील भजी, आलू बंडे, वडे, बर्फी, पेढा, समोसे, बालुशाही, गाठी, पापडी, चिवडा, खिचडीसह इतर खाद्यपदार्थ बनविणारा कारागीर झाला. आता धनराज शिंदे हा शहरातील दर्गा पॉइंटवरील संजरी हॉटेलमध्ये खाद्यपदार्थ बनवणारा भट्टी मास्टर म्हणून काम करतो. संजरी हॉटेलमध्ये खाद्यपदार्थ काढत असताना काही जणांनी व्हॉट्सअपवर उकळत्या तेलातून भजी काढतानाचा व्हिडिओ धनराजला दाखविला. हे तर मी पण करू शकतो असे म्हणत धनराज शिंदे यांनी उकळत्या तेलात हात टाकून भजी काढून दाखवली. उकळत्या तेलात हात टाकून भजी काढताना कुठेही जखम किंवा जळण धनराज यांना झाली नाही. माझं नाव धनराज पांडुरंग शिंदे आहे. मी वयाच्या 14 वर्षापासून भट्टी मास्तर झालो आणि हे एक वेळा मी बघितलं काढून तेलात हात टाकताना काही होते का बा, मला काही झालं नाही, त्यामुळं मी सततच काढतो. आणि एक दोन वेळा मी लोकांना पण दाखविलं हाताने भजे काढताना, त्यांना खोटं वाटलं होतं पहिले, नंतर मग त्यांनी पाहिलं, नंतर मग त्यांना यकीन आला का नाही बा हा खरोखर काढू शकतो. हा प्रकार दाखवताना गरम तेलात हात टाकताना मला कुठली त्रास आणि जळण झालेली नाही आहे हाताला. मी समोरच्या व्यक्तीला हात दाखवले, त्यांनी पण पाहिलेले आहे हाताला काही फोड नाही आले, काही नाही.